आरुषी केक अँड रेसिपी मध्ये आपले सर्वांचे स्वागत। रक्षाबंधन स्पेशल, झटपट 5 मिनिटात बनणारे इन्स्टंट पेढे पाहूयात। चला तर मग पेढे बनवायला सुरुवात करूयात। कढई गरम झालेली आहे, 1 चमच तूप टाकून घ्यायचे। मी येथे तूप मेल्ट झाल्याच्या नंतर गॅस बंद करणार आहे। तूप मेल्ट झालेले आहे, मी येथे गॅस बंद केलेले आहे। 1/2 वाटी दूध ॲड करून घ्यायचे। हे थंड दूध आहे, पेढे बनवत्या वेळेस थंड दूधच घ्यायचे। मी येथे 2 चमच साखर ॲड करत आहे, तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। साखर दुधामध्ये विरघळून घ्यायचे। साखर दुधामध्ये विरघळलेली आहे, मी येथे 1/2 वाटी मिल्क पावडर ॲड करत आहे। हे मिल्क पावडर दुधामध्ये पूर्णपणे एकजीव करून घ्यायचे, गुठळ्या वगैरे बनवून द्यायचे नाही। गॅस बंदच आहे, मी येथे फक्त दुधामध्ये मिल्क पावडर मिक्स करून घेत आहे। दुधामध्ये मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स झालेले आहे। गॅस ऑन करायचे, लो फ्लेमवर ठेवायचे। थंड दुधामध्ये मिल्क पावडर मिक्स केल्याने गुठळ्या वगैरे बनत नाहीत। मिक्स झाल्याच्या नंतरच गॅस ऑन करायचे। हे मिल्क पावडरचे बॅटर घटवायला साधारण 2 मिनिट तरी लागतात, जास्त वेळ लागत नाही। गॅस लो फ्लेमवरच ठेवायचे। हे मिश्रण हलकेसे घट होत चाललेले आहे। शक्य असल्यास मिल्क पावडरचे पेढे बनवता वेळेस नॉनस्टिक कढई वापरायची, त्यामुळे हे बॅटर चिटकत नाही, सॉफ्ट असे बॅटर बनते। तुम्ही येथे पाहू शकता मिश्रण घट्ट झालेले आहे। मिल्क पावडरचे बॅटर घट्ट झालेले आहे, गॅस बंद करून द्यायचे। ह्या स्टेपवर तुम्ही विलायची पावडर पण ॲड करू शकता, मी येथे विलायची पावडर ॲड केलेली नाही। गॅस बंद केलेले आहे। हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। मिश्रण कोमट असता वेळेस पेढे बनवायला घ्यायचे। हाताला थोडेसे तूप ग्रीस करून घ्यायचे। तूप ग्रीस केल्याने बॅटर हाताला चिटकत नाही। अशा प्रकारे गोल गोल करून घेऊन हलकेसे बोटानं प्रेस करून घ्यायचे। मी येथे बदामाचे काप लावलेले आहे। असे प्लेन पेढे पण छान दिसतात, तुम्हाला आवडल्यास लावू शकता, नाही लावलं तरी चालते। मी येथे पेढे सुंदर दिसण्यासाठी बदामाचे काप वापरलेले आहे। अशा प्रकारे मी येथे सर्व पेढे बनवून घेत आहे। अर्धी वाटी मिल्क पावडरमध्ये साधारण 10 ते 11 पेढे बनतात। तुम्ही पण या रक्षाबंधनसाठी असे पेढे नक्की ट्राय करा। मार्केटमधून आणायची बिलकुल गरज लागत नाही, एकदम चविष्ट बनतात। मी येथे 1/2 वाटी मिल्क पावडरमध्ये 11 पेढे बनवलेले आहे आणि पेढे दिसाय पण खूपच सुंदर झालेले आहे आणि चवीलाही तितके छान झालेले आहे। हे इन्स्टंट पेढे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग, धन्यवाद।